सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेली एकमेव वृत्तवाहिनी माझं सोलापूर न्यूज चॅनल पहा आता 24 तास यूट्यूब लाईव्ह। सोलापूर जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल पहा कोठेही कधीही आणि केव्हाही यूट्यूब लाईव्ह बातम्या फक्त माझं सोलापूर न्यूज चॅनलवर। आरोग्य विभागाची 25 डिसेंबर पर्यंत जिल्ह्यात गोवर लसीकरणाची मोहीम राबवण्यात येणार आहे। सध्या आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये गोवर साथरोग उद्रेक सुरू आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोवर रुबेला लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे। ही मोहीम सध्या दोन टप्प्यामध्ये आहे। पहिला टप्पा जो आहे तो 15 डिसेंबर ते 25 डिसेंबर आहे आणि दुसरा टप्पा जो आहे तो 15 जानेवारी ते 25 जानेवारी आहे। या दोन टप्प्यांमध्ये आपण गोवर रुबेलाचा एकही लाभार्थी पात्र लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही आणि 26 जानेवारीला आपला पूर्ण सोलापूर जिल्हा हा गोवर रुबेला लसीकरणाने संपूर्ण लसीकरण झालेला जिल्हा असेल असं आपण सर्वांना आश्वासन देणार आहोत। या माध्यमातून आपण जिल्ह्याभरामध्ये 77 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 26 आरोग्य जिल्हा उपजिल्हा रुग्णालयामधून आपण 573 टीम लावलेले आहेत आणि त्यात सर्वसाधारणपणे पहिल्या डोसचे 3,500 आणि दुसऱ्या डोसचे 3,500 असे पात्र लाभार्थी गोवर रुबेला लसीकरणासाठी आहेत। त्यातले मागील 2 दिवसांमध्ये जवळपास 269 टीमनी 1,300 लाभार्थी पहिल्या डोसचे आणि दुसऱ्या डोसचे असे लसीकरण पूर्ण केलेले आहेत। याचबरोबर गोवर रुबेला लसीकरणासह आपण व्हिटॅमिन ए या लसीकरणाचीही मात्रा आपण लाभार्थ्याला देत आहोत जेणेकरून गोवरच्या संसर्गाबरोबरच अतिसार आणि न्यूमोनिया याचं प्रमाणही समाजामध्ये कमी व्हावं। यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाबरोबरच अंगणवाडी विभाग शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांचंही सहकार्य या मोहिमेमध्ये लाभलेलं आहे। किती पथके तैनात करण्यात आलेले आहेत? सर 573 पथके आपण अद्यापपर्यंत तयार करून त्याचं सेशन्स आयोजित करत आहोत। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।